राज ठाकरेंची सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दी अनस्फोटक बॉम्ब शिवसेना फुटीच्या वेदना जुन्या घटनांची ती सल आली बाहेर उद्धव ठाकरेंवर टीका शिंदेना सल्ले मुस्लिम विरोधी भूमिका आणि हिंदुत्वाचं राजकारण राज ठाकरे निवडणुकांसाठी सज्ज कारण वारं फिरताच दिशा बदलणार नेमका घडलंय काय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर राज ठाकरे यांची देखील पाडवा मेळावा सभा झाली सभेला प्रचंड गर्दी होती लोकसभेच्या निवडणुका एक वर्षावर आहेत राज्याच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबरच घेतली जाण्याची चर्चा सुरू आहे तसंच मुंबईसह राज्यातल्या सर्व प्रमुख महापालिकांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी होतील अशी स्थिती आहे अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी काही मोठा कार्यक्रम देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण तसं झालं नाही उद्धव ठाकरे यांच्या थेट टीका एकनाथ शिंदे यांना सल्ले आणि मुस्लिम विरोधी भूमिका राज सांगितलं कथितरित्या उभारल्या जाणाऱ्या मशिदीचे फोटो दाखवले तर मुंबई जवळच्या माहीमच्या समुद्रामध्ये अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा करत त्याचे फुटेजेस दाखवले जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला सुनावलेल्या खड्या बोलाचा व्हिडिओ दाखवला आणि म्हटलं मला असा मुस्लिम अपेक्षित आहे या भूमिकेतून राज ठाकरेंनी त्यांच्या मुस्लिम द्वेषावर आधारित त्यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्यांनी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आता राम हा भाजपच्या हिंदुत्वाचा प्रमुख पाया आहे तर एकनाथ शिंदे यांनी मुळात उद्धव ठाकरे यांची साथ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच सोडली आहे अशा स्थितीत राज्यात हिंदुत्वावर दावा करणारे दोन पक्ष असताना राज ठाकरे यांच्या भूमिकेला किती वाटा मिळेल याचं उत्तर निवडणुकांमध्ये मिळेल शिवाय आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं नसल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर जनमत उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकल्याची चर्चा असताना थेट त्यांच्यावर टीकेची झोड उठवणं राज ठाकरेंना फायदेशीर ठरेल का हा सुद्धा प्रश्न आहे राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका त्यातलं सातत्य आणि संघटन कौशल्य हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका या नेहमीच इतर पक्षांच्या राजकारणावर अवलंबून असतात आता सुद्धा तेच दिसून आलंय मनसे स्थापन झाल्यापासून गेल्या सतरा वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांच्या राजकीय भूमिका बदललेल्या आहेत त्यामुळं आता ते धड विरोधी पक्षाच्या भूमिकेत नाहीत की सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत त्यातच ते त्यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांवर टीका करतात एकूणच वारं बदलताच राज ही दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमचंही मत कमेंटमध्ये कळवा आणि हा मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा